भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय परिषदेच्या वतीनं भव्य 111 फुटी तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी व संस्थांनी आणि खास करून विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दाखवला। जामखेडच्या इतिहासामधील पहिली भव्य तिरंगा पदयात्रा असून यामध्ये जामखेडकरांनी उत्साहात आणि आनंदात सहभाग नोंदवला। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं देशात हरघर तिरंगा हे अभियान चालवलं जात आहे। बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पासून 111 फूट लांबीचा तिरंगा ध्वज यात्रा सुरू झाली। या यात्रेचं जामखेडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। यानंतर यात्रेची सांगता जामखेड महाविद्यालयात परिसरात झाली। यावेळी कार्यक्रमास माजी सैनिकांनी उपस्थिती लावली। तसेच या कार्यक्रमास अभाविप दक्षिण नगर जिल्हा संयोजक अथर्व पाडळे यांनी यात्रेच्या आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर मांडला आणि तसेच अभाविप नगर विभाग संघटना मंत्री ओमकार मगदुम म्हणालेत की अभाविप अमृत महोत्सवी वर्ष व येणाऱ्या काळातील अभाविप करत असलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगितली आहे। तसेच छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, याचबरोबर आजचा विद्यार्थी आजचाच नागरिक आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने समाजाला ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्यावेळी कार्यतत्पर राहावे असे मनोगत ओमकार मगदुम यांनी केलंय। या यात्रेच्या नियोजनामध्ये दक्षिण नगर जिल्हा संघटना मंत्री चेतन पाटील, विवेक कुलकर्णी, शिवनेरी अकॅडमीचे लक्ष्मण भोर व त्यांचे विद्यार्थी लना होशिंग विद्यालय आणि जामखेड महाविद्यालय जामखेडचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरे, सूरज निमोणकर, अविराज डुचे, प्रथमेश कोकणे, कुणाल खटके, जय देशपांडे, ऋषिकेश ठांगील, ओम मोरे, कृष्णा बुरांडे, निखिल आवारे, साहिल भंडारी, शुभम धनवडे, प्रसाद होशिंग, गणेश पवार, निखिल आवारे, लहू राऊत, योगेश फुलगुंडे, गौरव समुद्र, अश्विन राळेभात, अभिनव कटारिया, सौरभ पवार आदी विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे, गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत। ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे, दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे, शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा। शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती। संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे। मिलन पॅकर्स खडा मसाला।